कबीर असं म्हणतात, साधू ऐसा चाहिए जैसा सूप निभाय, सार सार को गही रखे थोथा देई उडाय। समाजामध्ये चांगल्या गोष्टी टिकवून ठेवण्यासाठी साधू आणि विद्वानांची गरज का आहे असं हा दोहा सांगतो। पाहूयात सर काय सांगतात, सर काय सांगाल या दोह्याविषयी। हा दोहा खूप प्रसिद्ध आहे, साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय। आपण धान्य जेव्हा पाखडतो तेव्हा सुपामध्ये घालतो आणि त्यातलं जे भुसा असतो तो उडवून लावतो आणि त्यात चांगले जे दाणे आहेत ते शिल्लक राहतात। तेव्हा हे जे पाखडणं आहे, निवडणं आहे, हे महत्त्वाचं आहे। तर कबीर असं म्हणतात की साधू माणसानं असं राहिलं पाहिजे की सुपासारखं राहिलं पाहिजे, सार सारखं गहीर आहे, त्यातलं जे तत्त्व आहे तेच फक्त लक्षात ठेवावं आणि त्यातला भुसा आहे तो सोडून द्यावा। कारण अनेक गोष्टीत फापट पसारा असतो, त्यातलं नेमकं मर्म आपल्याला कळत नाही। तर कबीर म्हणतात की फक्त तुम्ही मर्म जाणून घ्या, बाकी भ्रमाच्या गोष्टी आहेत, बाह्य गोष्टी आहेत, याचा आपण त्याग केला पाहिजे। याच्याकडे लक्ष न देता मूळ मर्म आणि मूळ धर्म हा तुम्ही समजून घ्यावा आणि त्याचं सार घ्यावं असं त्यांनी सांगितलं। सर कबीरवाणीच्या आजच्या भागात पुढे जाताना कबीरांच्या आयुष्यावरती, कबीरांच्या मृत्यूनंतर हिंदू आणि मुसलमानांमध्ये वाद झाले असं म्हणतात की त्यावेळी कबीरांचं जे मृत शरीर होतं ते फुलांचा ढीक बनलं आणि त्यामागची एक कथा सांगितली जाते की कबीर समाधी पण झाली आणि कबीर चौरा पण झाला, जिथे ते आज पण त्याची पूजा केली जाते। तर ह्याच्याविषयी काय सांगाल? असे आपल्या देशात त्या काळामध्ये दोन महत्त्वाच्या धर्माचा प्रभाव समाजावरती असल्यामुळे कबीरांचे शिष्य दोन्ही समाजामध्ये होते। तर कसं असतं की शिष्यांना असं वाटतं की हा आपला आहे तर महत्त्वाचा आहे, माणसाला सगळ्या गोष्टी सुटतात तर म्हणजे ते जे आपलेपण आहे हे काही सुटत नाही। मुंबईचे मेयर होते महापौर एस एस मिरजकर, तर ते साम्यवादी पक्षाचे होते आणि ते जागतिक नेते होते। मिरज खटला जो प्रसिद्ध झाला इंग्रजाच्या विरुद्ध, त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा झाली आणि त्यात ते आरोपी होते आणि त्यांना शिक्षा झाली, स्वातंत्र्याकरता ते लढले आणि ते इतके सज्जन गृहस्थ होते की त्यांचं आतडं, त्याचं ऑपरेशन करण्यात आलं होतं, ते फक्त एक पावाचा तुकडा आणि चहा याच्यावर जगत असत। पण त्यांचा त्याग आणि त्यांचं कामगाराविषयीचं काम पाहून त्यांना मुंबईचं महापौरपद मिळालं। तर त्यांचा मुलगा माझा मित्र होता, आता जागतिक कीर्तीचा साम्यवादी नेता, आणि साम्यवादी म्हणजे ज्या अर्थानं आपण धार्मिक म्हणतो तसं ते नाही आहे, किंवा जातीव्यवस्थेचा भागच येत नाही। पण दुसऱ्या दिवशी माझ्याकडे काही गृहस्थ आले आणि म्हणाले की मिरजकरांची आम्हाला वेळ मिळेल का? तर मी म्हणालो कशाबद्दल? नाही म्हणे, ते आमच्या समाजाचे होते आणि त्यांचा आम्हाला सत्कार करायचा आहे। तर मला पहिल्यांदा कळलं की मिरजकर या समाजाचे आहेत। मी सत्कार किंवा त्यांचा कार्यक्रम घडवला त्यावेळी महापौर मुंबईचे आणि जागतिक कीर्तीचे नेते म्हणून, पण माणसाला असं वाटतं की नाही हा आपला मनुष्य आहे आणि मग याचा सत्कार करावा। तर ठीक आहे, आता त्या आमचे बाळासाहेब भारदे फार गमतीनं म्हणत असत की एखाद्या समाजामध्ये मोठा मनुष्य झाला तर प्रत्येक मनुष्य म्हणतो हा आमच्या समाजाचा आहे, त्याचा आपण सत्कार करतो, त्याचं मोठेपणाचा अंश काही आपल्याला मिळेल असं त्याला वाटतं। पण जर म्हणाले की तू या समाजातला हा दरोडेखोर आहे, तर त्या दरोडेखोराला कधी कोणी आपलं म्हणत नाही की तो आमच्या समाजाचा आहे बरं का असं म्हणत नाही। याचं कारण आहे की माणसाला महत्त्व हवं असतं आणि मग तो त्या मोठ्या महापुरुषाबरोबर घेण्याचा प्रयत्न करतो। हे सांगण्याचं कारण असं होतं की कबीराचे दोन्ही धर्माचे शिष्य आहेत आणि ते दोन्ही धर्माचे शिष्य आहेत आणि कबीर प्रेमाची शिकवण देतात बरोबर, आणि अशा प्रेमाची शिकवण देणारे शिष्य हे जर म्हणत असेल की कबीराला आम्ही जाळू, किंवा दुसरे म्हणत असेल की नाही आम्ही त्याला दफन करू, तर हा एक खरं म्हणजे दुर्दैवाचा भाग आहे। दुर्दैव म्हणण्यापेक्षा ही एक विडंबना आहे की कबीराला ते ओळखू शकले नाहीत की ते आपला म्हणतात की नाही हा आमच्या पद्धतीनं त्याचं हे करू। पण असं म्हणतात की शेवटी काही शहाणी माणसं असतात आणि शहाणी माणसं त्यातून मार्ग काढतात।
आपण चमत्कारावरती काही विश्वास ठेवत, पण शहाणी माणसं मार्ग काढतात आणि ते म्हणतात ठीक आहे असं करा, हे यांच्यावरची जी फुलं आहेत अर्धी तुम्ही घेऊन जा, अर्धी तुम्ही घेऊन जा, तुम्हाला ज्या पद्धतीनं काय करायचं ते करा, तुम्हाला समाधी बांधायची बांधा, तुम्हाला मजार बांधायची ते बांधा, ठीक आहे तुमच्या तुमच्या मनासारखं करा. पण हे होतं, परंतु हे मनाला दुःखदायक असं वाटतं की त्यांना कुणी एक म्हणून मानू नये किंवा त्यांच्याविषयी असा वाद व्हावा की हा आमचा आहे हा आमचा आहे. तर ही सुद्धा एक ज्याला आपण म्हणतो की मनाला दुःख देणारी घटना आहे. पण तरीही याचा अर्थ एकच आहे की या माणसाचं व्यक्तित्व असा विराट आहे की ज्याला सर्वांनी मान्यता द्यावी, ज्याच्या तत्त्वज्ञानासाठी मान्यता द्यावी, पण ज्याला आपण म्हणतो की आपलेपण हे जे माणसामध्ये असतं की हा आमचा आहे आणि त्यातून मोठेपण आपल्याला मिळेल असं वाटणं, यातून या घटना घडत असतात असं मला वाटतं. याच सरांच्या सांगण्यावरती आज आपण कबीरवाणीत इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या कबीरवाणीत. तोपर्यंत बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. सर नमस्कार. चंद्रप्रकाश हे याच घटी नेत्र पाहिना अंधपटी, चंद्र सूर्यपण याच घटी नाद अनाहत याच घटी. इतकं सगळं सोपं आहे की स्वतःला पाहणं, पण मनुष्य तिकडे पाहतच नाही. अंधपटी म्हणजे तो डोळे मिटून बसलेला आहे. दुसरी गोष्ट ते म्हणतात की ममत्व, या सगळ्या गोष्टीवरती माझा ताबा पाहिजे, हे ममत्व आहे. किंवा हे आता माझं घर आहे, ही माझी गोष्ट आहे,